स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार मित्रांनो, माझे नाव पारस भरत कुमार शेट्टी, मी आता नववी शिकतो। माझ्या शाळेचे नाव आहे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आष्टा। माझ्या विषयाचे नाव आहे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। परवा एकदा शाळेतलं इतिहासाचं पुस्तक पाहिलं, वाचताना कळालं नेमकं काय करायचं राहिलं। शिवजयंती नक्की कधी करायचं ते पाहिलं, पण राजाने जन्माला येऊन नेमकं काय केलं ते बघायचं राहिलं। गड किल्ल्यांवरती राजाने बांधलेल्या तलावांकडे पाहिलं, पण पाणी पिऊन फेकलेली बाटली मात्र उचलायचं राहिलं। सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं, खरंच सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं। इतिहासातल्या चुका सुधारून सोशल व्हायचं राहिलं। प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं, की प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं। जातीत अडकून बसल्यानं मावळा व्हायचं राहिलं, जातीत अडकून बसल्याने मावळा व्हायचं राहिलं। संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला येतो। 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्रीराम झाले, आणि राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्यप्रमाणे राहणारे श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले। म्हणजे ज्याच्या वाटेला संघर्ष येतो त्याच्या वाटेला भगवान पद हे प्राप्त होते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। असंच एक संघर्षवीर संघर्ष योद्धा, ज्याचं 50 वर्ष आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षाने भरलेलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे माँसाहेब जिजाऊंचा पुत्र, या सह्याद्रीचा पुत्र, या मराठी मातीचा पुत्र, 50 वर्षाचं आयुष्य लाभलं शिवाजी महाराजांना। पण जोपर्यंत सूर्य चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि आमच्या काळजात जिवंत राहतील। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी किल्ल्यावरती झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। शिवरायांच्या जन्मावेळी दक्कनमधील राजसत्ता आदिलशाही निजामशाही आणि गोवळकोंडा यातील मुसलमानी सल्तनीमध्ये विभागली गेली होती। शिवराय 14 वर्षाचे असताना शहाजी महाराजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊंना दिली। बेचिराग झालेले पुणे शहर राजमाता जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने शेत जमीन नांगरली। 12 बलुतेदारांनी एकत्र आणले आणि पुणे शहराचा पुनर्विकास केला। युद्ध अभ्यास रणनीती व न्यायव्यवस्थेचे शिक्षण शिवरायांना आई जिजाऊ आणि वडील शहाजीराजे यांच्याकडून। 17 वर्षी आदिलशाहीच्या ताब्यात असलेला तोरणागड जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले। तोरणागडावर गुप्त धन प्राप्त झाले, त्याचा उपयोग करून राजगड किल्ला बांधण्यात आला। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होय। शिवाजी महाराजांचा